शेतकरी बांधवांसाठी जाणून घेऊ आज सकाळच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी केल्या 3 मोठ्या घोषणा. कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे, त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे मिळणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सरते शेवटी कापूस कांदा बाजारभाव पाहणार आहोत. तत्पूर्वी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. खूप शेतकरी बांधव व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करीत नाही. सबस्क्राईब न केल्यामुळे यापुढचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत नाही, त्यामुळे आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढच्या शेती संबंधित महत्त्वाच्या बातम्या आपल्याला आपल्याच मोबाईलवर घरबसल्या पाहता येतील. चला तर जाणून घेऊ आज सकाळच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी पहिलीच मोठी महत्वाची बातमी, शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार, महिनाभरातच मिळणार नुकसान भरपाई. मुसळधारेच्या 613 गावांना फटका, 384,14,38,000 रुपये मंजूर. सप्टेंबरमध्ये सतत मुसळधार पावसामुळे झालेल्या 613 गावातील 282,458 हेक्टरवरील पिकांचे आतोनात नुकसान झाले होते. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्यात आले होते, त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे भरपाईकडे लागले होते. महिनाभराच्या आज शासनाने नुकसानीपोटी 384,14,38,000 रुपये मंजूर केले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड होणार आहे. पुढची आनंदाची बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यात 35,21,00,000 जमा. राज्य शासनाने खरीप हंगाम 2023-24 मधील कापूस व सोयाबीन पिकांच्या लागवडीची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये असे 2 हेक्टर मर्यादित मदत जाहीर केली. आतापर्यंत 66,860 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 35,20,96,191 रुपये जमा करण्यात आले आहे, अशी माहिती चंद्रपूर जिल्हा अधीक्षक शंकर तोटावार यांनी दिली आहे. लाडक्या बहिणी संदर्भातील सर्वात मोठी महत्वाची बातमी, लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार रक्कम 3 दिवसात खात्यात जमा होणार प्रत्येकी 4,500 रुपये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सप्टेंबर अखेरपर्यंत अर्जातील तुटीमुळे अकोला जिल्ह्यातील 4,419 महिलांचे अर्ज तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आले असून तुटीची दुरुस्ती केल्यानंतर संबंधित लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 5 ते 7 ऑक्टोबरपर्यंत या 3 दिवसाच्या कालावधीत प्रत्येकी 4,500 रुपये रक्कम जमा करण्यात येणार आहे. नक्कीच लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची आणि महत्वाची बातमी म्हणावी लागेल. सुये गावातील 18,813 शेतकऱ्यांना मिळणार अनुदान. सोयाबीन कापूस उत्पादकांना दिलासा, 9 कोटीची रक्कम बँक खात्यात वर्ग. गेल्या वर्षी सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार सोयगाव तालुक्यातील 18,813 शेतकऱ्यांच्या खात्यावर 9,14,00,000 रुपयाचा निधी जमा करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी मदन सिसोदिया यांनी दिली आहे. पुढची बातमी आहे कापसा संदर्भातील. उमरा परिसरात सीतादही करून कपाशी वेचणीला प्रारंभ. सततच्या पावसाचा फटका, उत्पादनात घट होण्याची शक्यता. यंदा खरीप हंगामामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली, त्यामुळे नदी नाल्यांना मोठे पूर आल्याने काठावरील जमीन खरडून गेली, तर सतत पाऊस सुरू असल्याने पिकांना फटका बसला. आता शेतात राहिलेल्या पिकांमधून कापूस बाहेर पडू लागला असून शेतकऱ्यांनी सीतादही करून कापूस वेचणीला प्रारंभ केला आहे. बियाण्यांच्या मागणीला तांत्रिक अडचणीचा खोडा. ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांचा आजचा शेवटचा दिवस. रब्बीची पेरणी जवळ येऊन ठपली आहे, यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना बियाण्यासाठी महा डीपीटीवर अर्ज करावे लागणार आहेत. मात्र सद्यस्थितीत अर्ज सादर करण्यात तांत्रिक अडचण येत असल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे. लवकरात लवकर वेबसाईटची तांत्रिक अडचण दूर करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 1.12 लाख क्विंटल ज्वारीची शासनाद्वारे खरेदी, 2 मुदतवाढ, 9.12 कोटीचे पेमेंट बाकी. शेतमालास हमी भावाचे संरक्षण देण्यासाठी यावर्षी रब्बी हंगामात 1.12 लाख क्विंटल ज्वारी शासनाद्वारे खरेदी करण्यात आली. यासाठी 9.12 लाख क्विंटलचे पेमेंट सणासुदीत मिळाल्याने शेतकरी आता नाराज पाहायला मिळत आहे. यंदा 3.24 लाख हेक्टरवर रब्बी पिकाचे नियोजन. दमदार पावसाचा परिणाम, पीक पद्धती शेतकऱ्यांकडून बदल होण्याची शक्यता. बुलढाणा जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या 118% पाऊस पडल्याने रब्बीचे क्षेत्र प्रथमच महत्तम अशा 3,54,000 हेक्टरवर जाण्याचे संकेत कृषी विभागाने दिले आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा कल पीक पद्धतीकडे बदल करण्याकडे असल्याचंही दिसून येत आहे. बातमी आहे शेतमालासंदर्भातील. आधी शेतीमालाला हमी भाव द्या, नंतरच अनुदानाच्या योजना राबवा.
शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया. नव्या सोयाबीनला मिळतोय कवडी मोल भाव. गेल्या काही दिवसापासून बाजारात सोयाबीनसह सर्वच तेलांचे भाव प्रति किलो 25 ते 35 रुपयांनी वाढल्याने सर्वसामान्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. दुसरीकडे बाजारात नवीन मूग उडीद सोयाबीन हे शेतमाल विक्रीसाठी आणलेले असले तरी बाजार समित्या यार्डामध्ये सोयाबीनला उत्पादन खर्चाच्या तुलनेत कवडी मोल भाव मिळत आहे. त्यामुळे आधी शेतमालाला भाव द्या, नंतरच अनुदानाची योजना राबवा असा संतप्त सवाल शेतकरी करत आहे. पुढची बातमी आहे गॅस कनेक्शन संदर्भातील. गॅस कनेक्शनचे हस्तांतर केल्यास 3 मोफत सिलेंडर, शासनाचा आदेश, लाडक्या बहिणींनाही होणार लाभ. कुटुंबातील कुणाच्याही नावावर असलेले गॅस कनेक्शन लाडक्या बहिणींच्या नावावर हस्तांतर केल्यास तिला केंद्र सरकारकडच्या उज्ज्वल गॅस योजनेतील वर्षातून 3 मोफत सिलेंडरचा लाभ होईल असा निर्णय राज्य शासनाने शुक्रवारी घेतला आहे. जळगाव तालुक्यात सरासरीच्या 1.5 पाऊस पातळी वाढली. सोयाबीन कापूस उत्पादनात होणार घट. वर्षभराचे सरासरी पर्जन्यमान 707.1 मिलीमीटर एवढे असताना यावर्षी 30 सप्टेंबर पर्यंत जळगाव तालुक्यात चक्क 1050 मिलीमीटर पाऊस झाला आहे. परिणामी विहिरीची पाण्याची पातळी प्रचंड वाढली. तालुक्यात 1.5 पाऊस झाल्याने सोयाबीन व कापूस या मुख्य पिकाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन अनुदान वितरण. पहिल्या टप्प्यात 4 लाख शेतकऱ्यांना 129 कोटीचे वाटप. राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2023 खरीप हंगामाचे अनुदान वितरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने नुकत्याच करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील 4,12,371 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 129,43,25,000 अनुदान जमा करण्यात आले आहे. बातमी आहे आपल्या ग्रामपंचायती संदर्भातील. ग्रामपंचायत मध्ये सुपर फास्ट इंटरनेट तुमच्या गावात आले का? परभणी तालुक्यात केवळ 22 ठिकाणी सेवा सुरू. जिल्ह्यात योजना मोडकळीस. केंद्र शासनाच्या मदतीने 1 ऑक्टोबर पासून तालुक्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सुरुवातीच्या काळात 10 स्पीड मिळणार असून परंतु 117 ग्रामपंचायतीमध्ये केवळ 22 ग्रामपंचायतीमध्ये सुपर फास्ट इंटरनेट सुविधा सुरू आहे. उर्वरित ग्रामपंचायतमध्ये ऑप्टिकल फायबर नादुरुस्त इतर कारणामुळे ही इंटरनेटवरील खर्च पाण्यात गेला की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. उत्पादन खर्च वाढला परंतु सोयाबीन दरवाढीची प्रतीक्षा. नवीन सोयाबीन बाजारात अपेक्षित दर मिळणार. खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होते परंतु मागील काही वर्षापासून सोयाबीनचा खर्च वाढला असला तरी अपेक्षित दरवाढ होताना दिसून येत नाही. यामुळे यावेळेस तरी सोयाबीनला अपेक्षित दर मिळेल का असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. पुढची बातमी. उतार 5 क्विंटलचा 3 क्विंटल गेले लागवडीतच. अतिवृष्टीचा फटका, उत्पन्नात झाली घट. शेतकरी सापडला मोठ्या आर्थिक संकटात. कधी अतिवृष्टी तर कधी उघडी किडींचा प्रादुर्भाव अशा एकोपाठोपाठ येणाऱ्या संकटांना तोंड देत शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक जोपसले. आता हे पीक काढणीला आले आहे परंतु काढणीसाठी मजुरच मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहे. त्यातच उतारा घटला असून सरासरी एकरी 4 ते 5 क्विंटलचा उतारा येत आहे तर लागवडीचा विचार केल्यास जवळपास 3 क्विंटलचे पैसे लागवडीसाठी जात आहे. 15 हमीभाव केंद्रावर खरेदी करणार सोयाबीन, उडीद, मूग. नाफेडकडून मिळाली मंजुरी. 15 ऑक्टोबर पासून खरेदीचा हलणार काटा. शेतमाल विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्याची लूट होऊ नये यासाठी नाफेडच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात 15 हमीभाव केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. या केंद्राद्वारे सोयाबीनसह उडीद आणि मूग खरेदी केला जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे. ही प्रक्रिया 1 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आली आहे तर प्रत्यक्ष शेतमाल खरेदीचा काटा 10 ते 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. अधिकचे पैसे देऊ नये सोयाबीन काढणीसाठी मजूर मिळणार. अहमदपूर तालुक्यातील स्थिती सततच्या पावसामुळे शेतात लगबग. तालुक्यात पावसाने विश्रांती घेतल्याने सोयाबीन काढणीला वेग आला आहे परंतु अधिकचे पैसे देऊनही मजूर मिळत नाही त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. कुटुंबातील सदस्यांना सोयाबीन काढणीसाठी स्वतः घेऊन आता सोयाबीन काढणी सुरू आहे. शेतकरी मदतीपासून वंचित, शासनाकडे अहवालच नाही. अतिवृष्टीचे 3,04,000 शेतकरी बाधित. पंचनामा, आता मदतीची आस. यंदा ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीच्या पावसाने जालना जिल्ह्याला
झोडपून काढले. शासनाने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे काम केले होते. यानंतर जालना जिल्ह्यात पंचनामे देखील पूर्ण आहे. शासनाकडून अतिवृष्टीचे अनुदान जमा करण्यास सुरुवात झाली आहे, परंतु जालना जिल्ह्यातील पंचनाम्याचा अहवाल शासनाकडे सादर झाला नसल्याने येथील शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहे. यानंतर जाणून घेऊ महाराष्ट्रातील आजची कांदा बाजार भाव. तर दौंडगडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होते 1558 क्विंटल. या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे 700 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला आहे 4300 रुपये. आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे 5000 रुपये प्रति क्विंटल.